काय कारण असतं लॉस गेलो त्यावेळी डेअरीला दर्पण नव्हते माझ्या मुळात आणि फॅट लागायचे नाही गायांची म्हणजे किंमतच नसायची दुधाची आपल्या अशा काळात होत्या गाई झालं पण आता दुधाच्या देवानं आपल्या नशिबानं दर्पण वाढलेत आणि ब्रीडचा अभ्यास पण केला पण त्यातनं आता सक्सेस आहे आणि अजून 7 वर्षानं माझ्याकडं येणाऱ्या 7 वर्षात टॉप क्वालिटीचं मटेरियल माझ्याकडं उभं असणार गोठ्यात घरचं व्यवसाय बऱ्यापैकी ह्या वर्षी मी बंद करणार आहे मार्चची माझी शेवटची ट्रिप होईल म्हणजे येणाऱ्या मार्चला तिथून पुढे व्यापार मी बंद करणार आहे कारण मला ते खोटं बोलायचं जमत नाही महत्त्वाचं हाय ब्रीडिंगवर काम करणार आहे आणि येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन आपण करत राहायचं 4 लोकांना मार्गदर्शन केलं त्यांचं कुटुंब चाललं त्यांचे आशीर्वाद भेटले भरपूर झाला बरं आता पंजाबचा तुम्हाला एवढा अनुभव समजा आपल्याकडनं आता शेतकरी गेले तर त्यांनी नक्की तिथं कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी की तिथं काय बघावं काय घ्यावं काय नाही करावं सगळ्यात काळजी घ्यायची हितून विचार करून जावा की आपल्याला गाय 2 महिन्याची कच्ची घ्यायची शक्यतो करून पहिल्या किंवा दुसऱ्या हाताची गाय घ्या थोडक्यात दाताला कडदात बिडदात नाही काय नाही ती कडदात जुळू दे तिकडं 2 दात आधून तर 4 दात ह्या लेवल जास्तीत जास्त 4 दात 4 दाताच्या पुढे आपल्याला जायचं नाही जायचं ह्या लेवलची गाय घ्या बॉडी टेक्स्चर घ्यायचं बघा लेग स्कोर बघा ऑर्डरची क्वालिटी बघा ती कसं बघायचं आता कसं आहे ना की कसं आहे की आता आपली कालवड बसलेत व्हिडिओमध्ये दाखवा लेग स्कोर गायचा चांगला असावा पाठीमागून वरचा गायचा चोक चांगला असावा महत्त्वाचं छातीला अंतर चांगला असावं गायला आपल्याकडचे लोक पहिलं कास बघते ते कास नसली तरी चालेल ज्याला काय लयच कळण ते नसेल तिथनं फोटो टाका मी सांगेन की घे घेऊ नको ह्यापर्यंत मदत करू शकतो कारण मला काय माझ्या पोटापुरतं भरपूर मिळतं आहे मला देवानं भरपूर दिलेलं आहे आणि राहिला तो विषय म्हणजे कसं होतं की आता निगेटिव्ह पण बोलायला लागते काय होतं आहे पंजाबमधून आता तुम्ही शेतकरी एक उदाहरणच देतो तुम्हाला तुम्ही इथून पंजाबला गेला मी व्यापार आहे मी कायमस्वरूपी जात असतो पंजाबला माझा निम्मा माल उधारीच असतो 10 गाई घेतल्या तर 5 गायांची मी उधारी ठेवून येतो त्यामुळं मला फसवलं जात नाही तिथं तुम्ही काय आहे तुम्ही शेतकरी त्या व्यापाऱ्याला माहीत असतं की एकदाच येणार का असेल ते एकदाच आज कमेंटमध्ये पण मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी सांगा की काय लोकांना गाभण गाई तिथून आणल्यात पण इथं आल्यावर खाली निघाल्यात त्यांनी 100% सांगा मी फसलोय हे जगाला कळू द्या आम्ही फसलेलं आहे ते आम्ही पण आता ह्याच्याशी बोलत होतो तुषारशी तो पण बोलला की तुम्ही तिथल्या 4 कालवडी जे काय होत्या त्यांचं सांगितलं पण आम्ही ते कॅमेऱ्यात घेतलं कारण कसं होतं की तुम्हाला न विचारता एखादी एवढी गोष्ट बाबा तोंडावर सांगितलं तुम्ही की ह्या गाभण नाही त्या घेऊ नका तरी पण त्या शेतकऱ्यांनी घेतले आणि परत तिथे पुढे आल्यावर मग कुठं काय रस्त्यामध्ये मॅटर झालेलं आहे काय होतं माहिती का की शेतकरी होते एक तर त्यांनी तिथं पंजाबमधून गाय घेतल्या गाभण म्हणून आणि त्या गाय मी पंजाबमध्ये बघितलेल्या रिअलमध्ये तुषारला पण माहिती आहे ही गोष्ट तर आम्ही त्या कॅन्सल केल्या कारण मला गाय बघितली की लगेच कळतं तर त्या खाली निघाल्या रस्त्यानं मी शेतकऱ्याला विचारलं तर त्या म्हणला गाय बनायचं म्हटलं गाय खाली आहे त्या चेक करा म्हटलं तुम्ही तुषारला मी बरेच म्हणजे अनुभव दिले तिथले कारण तो कसा आहे की म्हणजे चंचलीचे काका म्हणून आहेत बैल शेतात ओळखीचे आहेत त्यांचे पुतणे आहेत मला वाटतं तर प्रॉपर त्यांना मी सांगितलं आणि माझ्याबरोबर जरी कोण पंजाबला येणार असेल इच्छुक गाय घेण्यासाठी तर मिनिमम 4 ते 8 गाई घ्यायला लागतील माझं कमिशन असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल गाय मागं आपण पण गाय देऊ शकतो तिथनं रस्त्यानं तुमचा केअरटेकर सगळं दिलं जाईल ह्यातनं पण ते पण 6 महिन्यासाठीच आहे 6 महिन्यानंतर व्यापार माझा पूर्ण बंद होईल तिथून पुढं गाय मी देणार नाही कारण माझं प्रॉपर ब्रीडिंगवर नियोजन चाललं आहे पंजाबची एक ट्रिप किती दिवसाची पडते सरासरी माझी ट्रिप म्हणजे मी 2-2 ट्रक माल आणतो आता तुषारच्या गाडीत 7 होत्या कोल्हापूरचे SD पाटील म्हणून माझ्या मित्र आहेत त्यांच्या गाडीत माझ्या 4 गाई होत्या तुषारच्या गाडीत माझ्या 4 होत्या मला वाटतं 7 गाईंची गाडी भरलेली आम्ही तुषारच्या 3 होत्या सरासरी घरातनं निघाल्यापासून माघारी असतो 12 ते 15 दिवस जातात म्हणजे मित्रांनो पंजाबला जायचं आहे तर ती 1-2 दिवसाचा खेळ आहे तरी पण जाताना तुम्ही इथनं कसं गेलता मी इथून एअरपोर्टला जातो पुणे एअरपोर्टवरून ह्याला अमृतसरला उतरतो अमृतसरवरून माझा मित्र येतो गाडी न्यायला तिथून मग लुधियानामध्ये जगराव म्हणून मित्र आहे माझा आणि काय ना हे विचारण्यासारखा प्रश्न तर नाही पण बऱ्याच लोकांना असं वाटतं
की माझा पासपोर्ट नाही, मी जाऊ शकत नाही. पासपोर्टचा काही संबंध नाही. भारतातल्या भारतात पासपोर्ट लागत नाही मित्र, लागत नाही, लागत भारतातल्या भारतात. तुमचा आधार कार्ड असेल ना पुष्कळ झालं, काही प्रॉब्लेम नाही. आणि ते इथनं किती तिकीट पडली तुम्हाला इथनं जाताना? 7-7.5 हजार. म्हणजे तिकीटचं कसं मी सांगू शकत नाही, कारण कसं असतं की सीझन आणि सुट्टीवर राहतं. रविवारचं गेलं तर 100% तुम्हाला शनिवार रविवारचं महाग लागेल. 10 हजार म्हणजे ते तिकीटचं काय नॉर्मल गोष्ट आहे, 10-12 हजारापर्यंत अगदी 4 हजारात पण होतं तिकीट आधी काढलं असेल. हां, आधी जर काढलं असेल तर. आणि तिथं गेल्यावर मग तिथं गेल्यावर कसे म्हणजे कुठं जाणं किंवा काय कसं होतं की आमचे मित्र आहेत तिथं दीपसिंग म्हणून, मी त्यांच्याकडे जातो आता बरेच वर्ष झालं जातो. जेवण राहणं म्हणजे माझ्या कुटुंबाचा एक माझा मोठा भाव असल्यागतच आहे तो. म्हणजे आम्ही व्यापारी दृष्टीनं एकमेकांच्याकडे बघतच नाही. तुषारला पण तुम्ही विचारा गेल्यानंतर, त्याची फॅमिली म्हणजे आई वडील पण मला परका मानत नाहीत. चांगलं आपलं पण तिथं फिरून मला घेतो आणि सगळेच व्यापारी असे नसतेच, कारण मला पण पहिल्यांदा फसवलं गेलं 1-2 ठिकाणी 3-4 वर्षापूर्वी. पण ती लोक आज नाव काढतात की ह्याला जवळ ठेवलं असतं तर आज मला बराच गेला असतं आपला. हां, म्हणजे आता समजा पंजाबमध्ये गेलं की काही गोष्टी अशा असतात की प्रत्येक शेतकऱ्यासमोर फसवणूक असेल किंवा चांगली असेल, एखादी चांगली गोष्ट सांगा की तिथे गेल्या शेतकऱ्यावर हे चांगलं केलं जातात की तिथं ही सवय नाही, आणि एखादी वाईट गोष्ट की तिथं असं 100% होतं काय होतं माहिती का? चांगली पण लोक आहेत तिथं आणि खराब पण आहेत, त्यात तुम्ही चॉईस करायची की कोणाकडे जायचं. मी आज कोण म्हणजे माझ्या मित्राचा पण मी नंबर देत नाही कोणाला की तुम्ही ह्याच्याकडे जावा म्हणून. उद्या चुकून तुम्ही त्याला दगा दिला किंवा त्यानं तुम्हाला दगा दिला तर तुम्ही माझ्याकडे येणार आहे डायरेक्ट. त्यामुळं मी शक्यतो करून डावलतोच, रिक्स घेतच नाही. ते नाही म्हणत मी. आता समजा पंजाबमध्ये गेल्यावर गाय घेताना एक काय गोष्टी बाबा फार्म मोठे बघा छोटे बघा, किरकोळ गाय खरेदी करताना बाबा की कशी केली पाहिजे किंवा काय काय होतं की गाय खरेदी करताना कमीत कमी 100-200 गाय असतील तिथूनच गाय घ्या. कारण आज पंजाबमध्ये काय झालं आहे की व्यापारी वर्ग वाढला आहे, म्हणजे आपण माणसाने जाण्यानं मग त्याच्या टीम झाल्या त्या. तुमच्याकडं घरी 1-20 गाय घेऊन ठेवायच्या, अदर 20-20 गाय सांभाळायच्या आणि सांगायचं की हे फार्मचा माल आहे काय हे प्रॉपर कळतं तिथं गेल्यानंतर. आणि जर जनावरं जर हक्कानं बघायचे असतील म्हणजे प्रॉपर फार्मचं ओळखायचं असेल तर जनावरं मळलेलं असतं पंजाबमध्ये पूर्ण. तुमच्या गोट्यातली गाय तुम्ही कधीच पंजाबमधला माणूस गैज धुत नाही, गैज धुत नाही. हां, आणि आपल्याकडे इकडे दिवसात 3 वेळा धुवा. नाही नाही, तिथं धुतच नाहीत गाय. प्रॉपर गाय खराब असते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन, व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की तिथं गाय धुत नाहीत कधी. मग ते गाय आपल्याला फ्रेश वाटली धुतलेली वाटली की समजायची व्यापाराची गाय. साध्या भाषेत सांगतोय बघा, हा विषय ना मित्रांनो पंजाबच नाही, दुनियाच्या पाठीवर कुठेही जा शेतकऱ्याची गाय कळकट मळकटच असते 100%. आणि व्यापाऱ्याची गाय चक करत असते, अगदी शेण पडस्तो काढायला मोकळं, सगळ्या सगळ्या गोष्टी असतात. मित्रांनो विचार करा, डाग पडून देऊन चालतच नाही. कुठला शेतकरी असा आहे की जो सगळं धंदा सोडून गायच्या मागच उभा आहे? वेळच नाही ना. आता आमच्या घरच्या गाय यायच्या, आम्ही धुतच नाही त्यांना, खरंच होत नाही. पण काय होतं मुक्त आहे आमचं, तुम्ही बाहेर बघा पूर्ण वाक आमच्या संध्याकाळच्या काही तिकडं बसतात. आम्ही मऊ म्हणजे शेण उचललेलं नाही तिकडचं, फोपाट आहे, त्यांना आराम वाटतो ते शेणामध्ये बसायला. पावडर आहे ना पूर्ण, त्या पावडरीत गाय संध्याकाळच्या असतात दिवसभर इकडं मॅटवर. पण मॅटमध्ये पण आम्ही स्वच्छता करतो, आम्हाला स्वच्छता गोट्यात आवडतेच. आता तुम्ही गोट्यात तुम्हाला माशी कुठं वास असा दिसणारच नाही. ते माशा न येण्याचा कार्यक्रम कसं असतं की स्प्रे असतात, आज फार्मोलिन म्हणून मिळतं, 5 लिटरला कॅन आहे, 300 रुपयाचा मिळतो. लिटरला 1 लिटरला 5 मिली वापरायचं आणि पूर्ण म्हणजे 15 दिवसाला एक स्प्रे करायचा गोट्यामध्ये. महिन्यातून 2 स्प्रे करा, तर आमच्या गोट्याला 1.5 पंप लागतो स्प्रे मारायला. आम्ही महिन्यातून 2 स्प्रे 2 पंप गळगळीत मारून टाकतो, मच्छर माशी राहत नाही गोट्यात. आणि मच्छर माशी नसेल तर असंच 1/2 पाऊण लिटर दूध वाढते आरामशी. म्हणजे आता आराम दुपारचा टायमिंग आहे, मस्त पैकी रवत करत बसल्या तर गाई सगळ्या गाय. हां, ही पाहिजे आपल्याला. ते माशासारखं उठो बस धाराच्या टायमिंगला किरकिर. माझे फॅन पण तुम्ही बघा, आज 16-16 हजाराचे फॅन आहेत गोट्यात नवीन आणलेले. एवढं मोठं फॅन आणलेत मी काय तर मला पुढं ब्रिडवर काम करायचे. मी आत्ता माझी कुटी मशीन पण तुम्ही बघा. हां, म्हणजे मी प्रॉपर ब्रिडवरच काम करायचे पुढं नियोजनात आहे की मला ब्रिडवर काम करायचे. आणि पंजाबला येणं जाणं पण सोपं नाही, माझं शरीर थकून जात आहे. आज मी इथून निघालो तर 15 दिवस कंटिन्यू प्रवास होत आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं तिथून जाणार पुण्यात, तिथनं प्रवास तिथं तिथनं गेलो की परत रोज 200-200 किलोमीटर फिरा, परत येताना 2000 किलोमीटर प्रवास आहे ट्रकचा. म्हणजे 15 दिवसातल्या असं समजा झोपल तेवढाच आराम. हा, झोपल तेवढाच आराम, म्हणजे एवढं थकून जातं शरीर. आणि मित्रांनो पंजाबला जा किंवा कुठेही जगाच्या पाठीवर जा,
पण आहे की नाही, जिथं पण कमी दरात काय दिलं जातं की नाही तिथं समजून जा की काही ना काहीतरी घोटाळा आहे 100%. कारण ज्या गाया म्हाताऱ्या झाल्यात त्या देऊ पण शकतात कमी किमतीत. बरोबर आहे. आता सर्वसरी आपण पण म्हणतो आपण आपल्या गोठ्यात 5 दुपट्याची वर गाई ठेवत नाही, लय तर 5 दुपटी. पण तिकडेही तसंच असेल ना? नाही, काय होतं की जी ब्लड लाईनची गाय आहे ती तुम्ही 10, 15, 14 वेळापर्यंत म्हणजे अगदी मी तर तुम्हाला सांगू का माझ्या गोठ्याची जी लक्ष्मी आहे ना हे आम्ही इथंच ठेवणार आहे. ती विकणारच नाही, विकू शकतच नाही. म्हातारी झाली तर ती माती होईल आमच्या गोठ्याचाच, विकू शकत नाही. घरची गाय विषयच नाही काय. आज तिनं मला सांगा एवढं तुम्हाला कमवून द्यायचं. म्हातारपणी गाय कुठं जाते ते तुम्हाला पण माहिती आहे ना मला पण माहिती आहे. मी बोलू शकत नाही वस्तुस्थिती. आज गोठ्यात आज गोशाळीवाले आहे ती हे आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो सगळं फ्रॉड आहे बरं का महाराष्ट्रात. आज मला सांगा चांगला टॉपवनचा शेतकरी आहे गोठ्यात जर्शी गेला खोंड झाला तर तो करतो काय? मी बोलू शकत नाही. माझं तोंड बांधलंय सरकारनं म्हणजे सगळ्यांनी बांधलंय, सगळ्यांचंच बांधलंय. ही सगळी दुनिया 2 नंबरमध्ये ह्याच्यासाठी सेक्स म्हणून वापरून जेवढं होतं होईल एवढ्या कालवडी काढा, शक्यतो करून आपले आत्मपाप वाचवा. म्हणजे हे सांगायचं त्याचं कसं होतं की रस्त्यानं आज लुटलं जातं. तुम्हाला प्रवासाबद्दल बी सांगतो थोडंसं माहिती असावं शेतकऱ्यांना. आपण पंजाबमधून गाडी निघाली की राजस्थानपर्यंत आपल्याला कसलाही त्रास नाही. एम पीमध्ये डायरेक्ट 10-15 हजारावर बोलतच नाहीत. डॉक्युमेंट्स माझे तुम्हाला सांगतो कोणी आपल्या घरी अगदी कमिशनर एखादा आला तर मी त्याच्या पुढे टाकू शकतो. तहसीलदाराच्या प्रांताच्या साहेब माझ्याकडे पेपर माझे ऑनलाईन सगळे चेक करा तरी म्हणणार दे 5 दे मग 2-2 हजार रुपये घेतात गाडी सोडा. ते काय माझ्याकडे खर्च नसतो तो गाडीवाल्याचा असतो. पण गाडीवाल्याकडून घेतलं तर गाडीवाला आपल्याकडून 10 हजार भाडं वाढतलं होतं. ते जर जातात किती समजा 10 हजार तर ते 20 हजार वाढावं. मग ही तर कॉस्ट वाढली ना. आज मला सांगा ट्रान्सपोर्टचं नियमानं भाडं पंजाबवरनं तुम्ही साधं उदाहरण सांगतो गव्हाची पोती जरी तिथं भरली आज पुण्याला गाडी आणायची म्हणते तर 50 हजार रुपये भाडं आहे. पण गाय आणायसाठी किती 1,10,000 हे कुठं फेड म्हणजे पैसे काढायचे कुठे त्याचा हिशोब लावायचा कुठं किती. मग बरेच जण म्हणते ते की हे आहे आणि आज ही बजरंग दलातली पण माझ्या मित्र मी पण होतो बजरंग दलात बऱ्याच वर्ष काम केलं आहे. गोशाळेची लोकं ही आहेत का नाही ह्या आम्हाला माहीत नाही. आत्ताची रेलची कंडी एम पीच्या बॉर्डर तुषारला सुद्धा तुम्ही घरी गेल्या विचारा एम पीच्या बॉर्डरला म्हणजे महाराष्ट्राची आणि एम पीच्या बॉर्डर आहे तिथं आम्हाला अडवलं. 1-2 पोरं आले गोशाळेत आम्ही असं करू तसं करू आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे. एकदा का त्यांच्या हातात डॉक्युमेंट्स दिले की ते रिटर्न करत नाहीत कारण आपल्याला परत महाराष्ट्राची बॉर्डर पास करायची असते. तर त्याने म्हणजे मला मागं त्रास दिला तर मी आत्ता तुषारला म्हणलं की आता ह्यावेळेस मी नियोजन लावतो. मी गेलो पोलिटिशियनला तिथं बॉर्डरला पोलीस 2 घेतले त्यांची गाडी घेतली की म्हटलं मला असं असा जर वेळेचा त्रास आहे फक्त मला इथून पुढचा टोल नका पास करून द्या. पोलीस स्टेशनची गाडी आली मला त्यांनी पास केलं त्यांनी पोरं बघितली तांडी ती बाईकवरनं गेली गावली नाही ती मला टोल नका पास करून गाडी दिली. मी आपला खुश झालो ना आपले 1,000 रुपये काढले म्हणले साहेब हे तुम्हाला द्यावा म्हटलं सॉरी वरचा बघतो आहे. म्हणजे काय असे पण पोलीस आहे ते की पैसे घेत नाही तिथे मला खरं सांगा मला म्हणजे एवढं बरं वाटलं ना की म्हणजे छपा काटा दोन्ही आहे हो तर म्हणजे अशा पण गोष्टी होती त्या. बाकीचं पंजाबमध्ये चांगला माल आहे फक्त दुसरं पण सांगतो की आता रेट वाढलेत. रिॲलिटी सांगतो तुम्हाला मी जे एका फॉर्मवर माझी गाडी भरायची ते आज मला 10-10 फॉर्म फिरलं तरी गाडी भरत नाही. रिॲलिटी रेट वाढलेले आहेत आणि ज्याची परिस्थिती नाही गाय घ्यायची हे पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की मित्रांनो घरी जर गाय चांगली असेल ना 10-12 लिटरची एका टायमिंगला 8 लिटरची पण असू द्या विकू नका तिला सिमेंट चांगलं भरा तिच्यापासून कालवडं काढा. 4 वर्ष लेट होईल पण आपण सगळ्याच्या बरोबरी नाशेल. लेट पण सेट हो नाहीतर बिनकामाचं आणायचं कोण आजारी पडतंय कोण. आज तुम्हाला सांगतो एक उदाहरण माझ्याच म्हणून सांगतो की एक गाय दिली मी 5,000 कमिशन घेतलं त्या गाई त्याची घरची परिस्थिती बघितली ना अक्षरशः माझ्या डोळ्यात ना पाणी आला. आज डागडागेने घाण ठेवून गाय बी काय कुणी घेऊ नका हे नो गॅरंटीचा माल आहे. अड्ड्याक आला काय झाला ना तर तुमचं डाग पण जातील परत तुम्ही रस्त्यावर याल. थेंबे तळे साचे कष्ट करून पैसे साठवून हळूहळू व्यवसाय वाढवा. नॉर्मल तुम्हाला मगाशी पण उदाहरण दिले 1.5 लाख केशात असले तर बँकेत ठेवले तर 9 वर्षांना डबल होणार आहेत आणि 9 वर्ष एक गाय 1.5 लाखाची घेतली तर तुम्हाला 9 वर्षात ती त्याच्या 4-5 पट करून द्यायला 5-10 पटीनं पण पैसे होते.
तुमची मेहनतीची तयारी आहे, फक्त बँकेत मेहनत करावं लागत नाही, तर मेहनत करावं लागते. मेहनतीची तयारी असेल तर 1.5 लाखाची घाई घ्या. आणि आत्ता मी एक लय गोष्ट बघितली, आता काय झालं, कर्ज सुटले. एक तुम्हाला अंदाज आला असेल की सध्या जिल्हा मध्यवर्ती किंवा सगळ्याच बँकेचे कर्ज सुटले. तर आत्ता मी म्हणजे आमच्यासारखे तरुण नवीन असतील 30 वर्षाच्या आसपासची माणसं जातात, कर्ज काढतात, 15 लाख कर्ज काढले तर 8 लाख शेडमध्येच गुतवलेत आणि राहिलेले 8 लाखात 4 गाया घेऊन किंवा 3 गाया घेऊन, म्हणजे ही कितपत योग्य आहे? मुळात तुम्हाला सांगू का, बँकेचं कर्ज आहे ना, कसलंही प्रकरण असू दे, हे तुम्हाला पैसे फेडायचेच, तुम्हाला माफ होणार नाही, ती सबसिडी माफ होईल, बाकीचे पैसे तुम्हाला भरायचे देणंच आहे. ह्या प्रकरणं तुम्ही करा मिळते, फक्त मनाची जिद्द चिकाटी पाहिजे आपल्याला, ह्यात सक्सेस व्हायचे. ह्याच्यावर पण ब्रीडिंगचा विषय तुम्ही डोक्यात घ्या, फीडिंग मॅनेजमेंट, ब्रीड मॅनेजमेंट ह्या अधिकार शिका, मग तुम्ही त्या धंद्यात पडा. आज प्रकरणं पास होत्यात म्हणून तुम्ही पडू नका, घर जाळून कोळशाचा व्यापार होईल, आधी अभ्यास करा. आणि आता आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघतोय की 30 लिटर 40 लिटर गाई माणसं म्हणतात देतात, पण त्याचं प्रॉपर फीडिंग जे आहेत ना, कोण सांगत नाही की नक्की त्या गाईला काय पाहिजे, किती पाहिजे, कसं कसं होतं. की तुम्हाला सांगतो, आता माझा पूर्णतः अभ्यास झालेलाच आहे. पिल्लांचं मॅनेजमेंट वेगळं आहे, गाभण गायींचं मॅनेजमेंट वेगळं आहे, येलेल्या गायींचं मॅनेजमेंट वेगळं आहे. येलेली गाय तुमची 4 महिन्यापर्यंत मॅनेजमेंट वेगळं आहे, परत तिथून दुधाला कमी आले की मॅनेजमेंट वेगळं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण गाई भरतो, ड्राय, आता पंजाबची गाय ड्राय करताना पण लई त्रास आहे, अगदी तिला पाणी पण कॅल्क्युलेशन करून द्यायला लागतं आठवताना. गव्हाच्या बुसकाटावर कधी कधी 8-8 दिवस गाय ठेवावं लागते, म्हणजे मन मारून का तर दूध कमी करत नाहीत गाई, असं पण होतं. आता तुम्ही जर गाय आठवताना ट्यूब, आता म्हणजे कसं झालंय, कॅप्रॉविनचे आपण पहिले सोडतो, आता भेटतच नाही. मग काय ना की मी पण स्वतः शेतकरीच आहे, मी पण लय प्रयत्न केले, पण पेंडिस्टिलिन तेवढी योग्य ट्यूब तर तुम्हाला चांगली होती. काय होतं माहिती आहे का, गाय ड्राय करताना सगळ्यात रोला तो पाणी कमी करत असतो. ड्राय गाय लय सोपं आहे, चारा पाणी कमी केलं की ऑटोमॅटिक ड्राय होती. ट्यूबा तर आपण सोडतोच, कुठल्या सोडा तिथे बरे, आता हे बंद झालं तिथं आहेत आपल्याकडं, तुम्हाला दाखवतो बॉक्समध्ये. तर पेंडिशन पहिले आपण सोडत होतो, त्यांना पण होत होते. सगळ्यात रोल आहे की वैरण कमी करायचं, हिरवी तर घालायची ना, मुरगास तर घालायचं ना, वाळक्या वैरण उभी ठेवायची, तिला सेपरेट कप्पा ठेवा किंवा बांधून ठेवा, पाणी थोडं द्या तिला, म्हणजे आपलं एक आपल्याला 8 दिवसच काळजी घ्यायची, जास्त नाही. 8 दिवसानंतर ती परत तयारीला घेतली तर चालेल. एकदा का काच जाळली की विषय संपतोय, काच जाळच तर प्रॉब्लेम आहे. आता तुषारच्या गाय आहेत ना दिलेलं, तुम्हाला सांगतो येतानाच आम्ही टोबा भरलेल्या, गाय आठवताना आम्हाला टेन्शन आलं. मी काल पण फोन केला, हिरवं काय देऊ नका, मुरगास कमी द्या, वळक्यावर ठेवा, कारण दूध सोडलं तर परत अडचण होते. आणि आत्ता मी जेवढं म्हणजे आपण बाहेर इकडे तिकडे बघतो, सगळ्या ठिकाणी म्हणजे आत्ता गायींचा क्रेज आहे, पण तुम्हाला वाटतं का की अजून 6 महिने वर्षाने असंच राहील की ह्या दर असंच राहतील? काय होईल माहिती आहे का, दुधाचा दर तर 100% राहील कंटिन्युटी, आणि माझ्यापेक्षा 30 ने जरी दर दिला तरी परवडते. 37-35 पण हिशोब काय ही नाही, पण तुमची गाय ब्रीडची पाहिजे, दूध तेवढी देणारी पाहिजे. आता ह्यात कमेंट बी करतील की काय 30 ने परवडते, कसं परवडते. तुम्हाला जेव्हा 60 रुपयानं दर होता ना, ताव पण परवडत होतं, फक्त ताव पोत होतं कमी ना, आता पोत्याचे रेट वाढलेत. त्यात तुम्हाला शिकलं पाहिजे की आपण केलं पाहिजे. आज जर सायलेज वापरलं आणि जर फीड कमी वापरणार तर 100% गाय दूध देते ते चांगलं. आणि आपल्या महाराष्ट्राचं एक म्हणजे फॉर्म्युलाच आहे, तुम्ही पण अनुभवलं असेल, गाय येस्तवर किंवा याच्या आधी सकाळी 1 लिटर लय, 1 किलो सकाळी, 1 किलो संध्याकाळी, आणि इली की तिला डायरेक्ट 5 किलो 4 किलो एका टायमिंगला. ह्याच्या पुढचे पण उत्तर आहे ते, कालवाडाला पण 30 फीड आहे, गाईला पण 30 आहे, म्हशीला बी 30 आहे, अशी पण लोक आहेत. पण आता कसं तुमच्यासारखे यूट्यूब चॅनलवाले आहेत, तुमचंच आभार मानायला पाहिजे ती सगळ्यांचं, आभार कशाचं नाही मानलंच पाहिजे ती, कारण तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती होत गेली आहे. आणि आता मी पण व्हिडिओ बनवतो ना, शेतकऱ्यांना व्यापाराची व्हिडिओ पाहिजे गायांची, भरपूर चालते, आणि थोडस चांगलं सांगायचा विषय केला की नाही, नाही चालत, ज्ञान नको ऐकतं पाहिजे. व्यापार लाईनीत पण आहेत, आता तुम्हाला सांगतो, तुमच्या पण व्हिडिओ मी बऱ्याच बघितल्या, म्हणजे बऱ्याच लोकांच्या बघतो. शेतकऱ्यांनाच बघताना फार्मरांच्या व्हिडिओ बघा, जो सातत्यानं ब्रीडवर काम करतो आहे,
कोण सायलेजवर काम करतोय, अशा व्हिडिओ बघितला पाहिजेत लोकांनी. आता जाऊ द्या, कॅमेऱ्या पुढेच बोलतो मी. हां, मी स्वतः व्हिडिओ बनवतो. हां, एक माझा प्रयत्न काय असतो माहिती आहे का, आता तुमच्या बरोबर बनवले, आपले प्रश्न ठरले होते काय? नाही प्रश्न काय नाही ते. माझा एक प्रयत्न काय असतो माहिती आहे, जे आठवल जे वाटल ते विचारायचं, मी पण काय सांभाळतो. बरोबर. मला असे फोन येतात आमच्या गोट्याचे व्हिडिओ बनवायचे, तर माझा पहिला प्रश्न असतो खरं सांगणार असेल तर बनवू, नाही तर नको. काय ना सांगताना सांगायचं, माझ्याकडे 20 गाई आहेत, 2,10,000 दिवसाला येतात, आणि राव स्वतःच्या चपल्या बघितल्या तर त्या फटक्या येत्या, किंवा तुमची गाडी आहे ती चार ठिकाणी कनांती हे कुठेतरी वस्तुस्थिती मॅच पण झाली पाहिजे. काय असतं तो मला सांगतो सातत्यांना की आता तुम्ही हे बोलून दाखवलं. मला असे युट्यूबवाल्यांचे फोन आलेत, साहेब 3,000 द्या तुमचा टॉप क्वालिटीचा व्हिडिओ बनव. मला द्यायचेच नाही 3,000, मी व्यापार बंद करायचे ना आता, तुला 3,000 देऊन काय करू, मला ब्रीडवर तू काय पण बोल मी प्रश्न उत्तर देऊ शकतो, असे त्यांना उत्तर मी दिलं. नाही विषय काय माहिती आहे का, की हाच माणसं आहेत ना ऍक्सेप्ट नाहीत माणसांनी केलं पाहिजे. तुम्ही म्हणला की ना आता की शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघा, त्याच्या मागचं सांगायचंय की बरेचसे शेतकरी आहेत की नाही, एक तर फोन असाल तर आमच्या मुलाचं लग्न करायचंय, आम्हाला आमच्या गोट्याचं असं असं दाखवायचंय. त्यांना म्हणले सर मी सोडून लय चॅनल हे दाखवायचं लग्न करायसाठी, आम्हाला काही तुमच्यामुळे समजत तुमचं आता एवढं असं एवढं तसं. एखाद्या शेतकऱ्यानं किंवा एखाद्या तरुणानं किंवा बाले म्हणतो मात्रामध्ये असेल, पुण्याचं सगळं बंद झालंय, आता पेन्शन आली, चला आपण इकडे चालू करू, आणि तो जर बुडला तर ती योग्य आहे का? नाही. मित्रांनो बनवा, बनवण्याबद्दल विषय नाही, पण प्रयत्न करा की आपल्या सबस्क्रायबरच आपलं चालू आहे. बरोबर. त्यांना गंडवण्यापेक्षा की नाही, खरं सांगा राग येऊ द्या, तोंडाव येऊ द्या. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितले, मी स्वतः पण केलेत, मी काही काही जणांचे व्हिडिओ आता ज्यांनी ज्यांचे व्हिडिओ काढलेत की नाही त्यांना लक्षात आलं, ज्यांचे व्हिडिओ चांगले वाटले त्यांचे मी टाकलेत, पण काही काही व्हिडिओ मी गेलोय बनवलेत सोडले नाहीत, सोडले त्यात मला ते कुठं मॅचच झालं नाही की. बरोबर. आपल्याला ते पटलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबद्दल पटलं नाही म्हणून तुम्ही टाकलं नाही टाकत. मग माझा साधा हिशोब सांगतो, मला असंही जरी वाटलं ना मी तुमच्याकडे येतोय तुमचे व्हिडिओ बनवतोय आणि असं वाटलं ना की हा माणूस गंडवतोय, आपण तिथनं व्हिडिओ टाकायचे बंद करू, भलं त्यातनं फायदा होऊ द्या नाहीतर नाही होऊ द्या. आपल्याला एकच विषय, माझ्यामुळं शेतकऱ्याला माझ्या जाणून बुजून जर चूक झाली तर ती चूक आहे, पण माझ्या न कळत झाली तर ती समजावता येते की मला माहीत नव्हतं. बरोबर. पण प्रयत्न माझा असा असतो की ती गोष्ट होच नाही. तुम्ही जे काम आत्ता करताय बऱ्यापैकी हे चांगलं करताय, म्हणजे जे तुम्ही काही व्हिडिओ सोडले नाहीत किंवा जे डायरेक्ट शेतकऱ्यांचं घेताय व्याप, म्हणजे जे तुमचं काम चाललं आहे ह्याच्यामुळं मी म्हणतो तुम्हाला 100 कमेंट खराब येऊ द्या, किती येऊ द्या, पण त्यातनं माझ्यासारखं 4 जण शेतकऱ्यांनी जरी सक्सेस केलं ना ते बघून तरी आज तुम्हाला पुण्य आहे. अहो मी ते एका व्हिडिओतला ऐकी हा शब्द विचारलेला की नाही, तर 4 जणांनी म्हणले तुम्ही गायचे म्हणजे आदराने बोलायला पाहिजे होतं, पण मी खरं रियालिटी सांगितले 4 जण कधी कधी होतं तोंडातून म्हणजे की नाही त्या भाग पडतो बोलायला. खरं तर तुम्हाला सांगतो लायकी जर हा म्हणजे काहीतरी डोक्यात आल्यानंतर तो शब्द निघून जातो, कारण आपल्याला कुठेतरी खटकलं जातं किंवा काहीतरी ती गोष्टी पटली नाही जाते अशा वेळेस तो शब्द जातो जातो का तर 100% जातो. तुम्ही आलाय तुमच्यासाठी तोंडावर गोडं बोलायचं म्हणून मी बोलत नाही, काय मानसिकता असते म्हणजे प्रत्येकाचीच असते घरात बोलण्यातनं शब्द एखादा जातो, त्याच्याकडे लक्ष द्यावं ना. आणि कमेंट करणार आहे ना तुम्हाला सांगतो, काय कायांना गायीचं शेण काढायचं कसं हे माहीत नसतं, शपथ शेण कसं काढायचं ते माहीत नसतं, तो सुद्धा कमेंट करत असतो. ते काय मोबाईल मोकळा, आज मला कितीतरी लोकांचे फोन येते, ते रोज माझा फोन जर चेक केला 200 ते 300 कॉल असतात, काही जणांना उत्तर मी देत नाही, काय नाही ते प्रश्न विचारणार. मग ती गई तशी तुमची दिन आज सकाळचाच फोन सांगतो, म्हटलं काहीतरी सांगू नका 4 दिवसात गई सेट झाली, तुमच्या गईनं चारा खाल्ला, टेम्परेचर नाही काय नाही, म्हणजे अजून काय पाहिजे तुम्हाला का? आपलं तुमच्या घरी येऊन मी दूध काढून देत बसतो. नाही पण माणसाला ते हे लक्षात येत नाही की अनुभव पण मॅटर करतो. हां, हे 4 दिवसात सेट करायला करायला 5 वर्ष मी घासली ती त्याच्या लक्षात नाही येणार की कुठलं मेडिसिन कुठल्या वेळेस दिलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच. त्यामुळे जनतेकडं किंवा जगाकडं लक्ष न देता स्वतःचा फार्म कसा आपल्याला चांगला चांगला ब्रीड चांगल्या गाई दूध कसं चांगलं जाईल चांगल्या रेटमध्ये कसं जाईल ह्याच्या अभ्यास करायचा दुसऱ्याकडे वाकून बघण्यापेक्षा मला तर वाटतंय ते. मित्रांनो आता आम्ही लय वेळ झालं बोलतोय त्यांच्या माध्यमातून सांगतो, जर कोणाला खरोखर व्यवस्थित व्हिडिओ बनवायचे की माझ्याकडे ही रियालिटी आहे, मला एवढे पैसे येतात ह्यातनं एवढं शिल्लक राहतं असं असं चालत, त्याने बिंदास फोन करा, मी येऊन व्हिडिओ बनवायला तयार आहे. पण असं काहीतरी आगळं वेगळं आगळं वेगळं आणि काय ते म्हणते तेलमिट म्हणते आपलं साधे,
तसले लावून काय व्हिडिओ बनवूच नका कोणी, काय गरज नाही, नाही बनवत मला जाणवलं तरी. आणि नाही कोणी म्हणजे सगळ्या युट्यूबवर सांगतो, आपला महाराष्ट्रातला शेतकरी मोठा हवा ही सगळ्यांनी भावना ठेवा, त्या पद्धतीने आणि खरं रियालिटी सांगा. आणि गायांचे रेट मी आवर्जून ह्या व्हिडिओमध्ये सांगतो, मित्रांनो मिनिमम मदर स्टॉक आपल्याकडे चांगला घ्या, चांगल्या जातीचा वंशोळाचा घ्या, त्याच्यामध्ये इम्पोर्टची सिमेंट वापरा. ज्याला सिमेंट कुठं भागातनं भेटत नाही त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला तुमच्या भागातलेच नंबर देईन. त्याच्यामध्ये माझं एक रुपयाचं कमिशन नसणार आहे किंवा काय नाही, डायरेक्ट तुम्हाला त्यांचा नंबर दिला जाईल. माझं नावसुद्धा तिथं वापरू नका की म्हणाचे असे असे नंबर. फक्त तुम्हाला डुप्लिकेट सिमेंट मिळणार नाहीत, ओरिजिनलच सिमेंट मिळतील, जास्तीत जास्त मी प्रयत्न करीन. बाकीचं काय ना, आणि गाय व्यवसायाबद्दल जर सांगाल तर मी ब्रिडिंगवर काम करतो आहे, व्यापारासाठी फार कमी करतो आहे. जे अगदी गरजू शेतकरी आहेत त्यांनाच मी गाई देतो आहे, त्या पण माझ्याकडं म्हणजे टॉपच्याच गाई मिळतील. आता हलका शुल्का माल मी देत नाही, मला गरजच नाही त्याची, कारण मला देवानं भरपूर दिलेलं आहे. ठीक आहे. आणि पी डी एफ किंवा हिरकणीचं ते काय? पी डी एफचं आता मला वाटते म्हणजे जानेवारीत कॉम्पिटिशन आहे ह्याचं, पंजाबचं आणि महाराष्ट्रात पण एक आहे कळसचं काहीतरी, तारीख सांगता येणार नाही मला आता, कारण मोबाईलवर चेक करावं लागेल. एकच मिनटं, नगरपशी एक तिथं कॉम्पिटिशन लागते, जरा मोबाईलमध्ये मेसेज जास्त आली ती, मी तुम्हाला फोन करून सांगेन. तर ते कॉम्पिटिशनची तारीख पण डिक्लेअर झाली बहुतेक का होणार आहे. अहमदनगरपशी कळस म्हणून काहीतरी आहे, पी डी एफचं पंजाबमध्ये भरतं. तसं कळसमध्ये मोठं म्हणजे मोठे मोठे डॉक्टर पण आहेत 100% त्यांना राहील व्हिडिओ गेला. थोडंसं काय आलं की मी पंजाबवरून आलो आहे, ग्रुपवर माझं लक्ष नाही त्या, पण फार मोठं आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं प्रदर्शन ते आहे कळसचं. तर त्याच्याबद्दल मी माहिती फोनवर देईन सगळी तुम्हाला. चालेल. तेवढे. आणि आपल्या इथं एक हिरकणी ग्रुप पण आहे ना काहीतरी की चांगलं तयार करणार? ग्रुप आय डी एफ ग्रुप आहेत, हिरकणी ग्रुप आहेत. आज गजानन शेवाळे ऐकून असाल, ऐकणार ऐकलं. हां, ते त्या ग्रुपचे आहेत म्हणजे त्यांच्यातर्फे हिरकणी ग्रुपला. आय डी पी ग्रुप आपला सातारा जाय त्याला मी पण आहे, मारुती गोल्ल पाहिजे. त्याला ऍड होण्यासाठी किंवा त्यात ग्रुपमध्ये जॉईंट होण्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा कसं? कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलंय पण काय होतं की आता मारुती गोल्ल मला वाटतं ऍडमिन आहेत, वामन काय कोडाई काय आहेत ऍडमिन त्या ग्रुपला. तर ते मग असं आता समजा तुम्ही आलाय, मी तुमचा नंबर तिथं देऊ शकतो की हा नंबर ग्रुपला ॲड करा. त्यांना विचारलं पाहिजे की हे लिंक आपण बाहेर देऊ शकतो का ग्रुपचे, जर दिली तर मग द्यायला येईल, काय अडचण नाही. त्यांनी मित्रांनी यांनी जर लिंक दिली तर आपण तेही करू. तिथं सरासरी ब्रीडिंगवर सगळं सांगितलं जातं ना? सरासरी हा, ज्याकडे तेवढा वेळ आहे त्या ग्रुपवर बोलायला. पण समजा ज्यांना आहे त्यांची इच्छा आहे तर त्यांना तरी कमीत कमी जॉईन करू शकतो आपण. हो हो, 100%. काय होतं की युट्यूबवरती आज म्हणजे ही साधन आहे ना सगळ्यात सोपं झालंय. आज तुम्ही पंजाबच्या बलविंदर सिंग असे ठराविक फार्मर आहेत माझे, योगा योगानं तुम्हाला वेळ असेल तर मी 100% तुम्हाला नेहन बरं का प्रॉपर फॉर्म दाखवतो. म्हणजे त्याने कधी गैरविक्रीवर ते बोलू शकत अशा फॉर्मवर आपण आवर्जून जाऊ. तुम्हाला तिथं व्हिडिओ मी काढू. बऱ्याचदा काय होतं सांगू तुम्हाला, आता माझं रियालिटीचे हिशोब आहे, तुम्ही इथं जाणवलं असेल. आमच्या जे खरं दाखवायचा विचार आहे ना त्या व्हिडिओ जास्त वेळ चालत ठेवता येत नाही, चालतात, चालायला काय नाही. 2 तासातच 10-15,000 लोक बघतात. पण आहेत की नाही मित्रांनो, जर गेलो तर लक्ष ठेवा, टाकून एक आम्हाला त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करावी लागते किंवा प्रायव्हेट करावी लागते. कारण काय, सरळ दाखवतो ना आम्ही, आम्ही सिनेमॅटिक दाखवत नाही. हे असं आहे ते तसं आम्ही ग्राउंड दाखवतो, हे असं आहे तिथे, हे पण गंडवते ती आणि हे पण चांगलं हे दाखवण्याचा. पंजाबमध्ये तुम्हाला टॉप फॉर्म जे आहेत माझे मित्र, म्हणजे तिथं तुम्हाला गय नाही भेटणार, पण त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ना अतिशय टॉप आहे. म्हणजे मी कमीत कमी तुमच्यावर गेलो ते मॅनेजमेंट तरी आपल्याला भेटायला 100%. ते फॉर्म जर तुम्ही बघितलं ना, तुमची इच्छा लावायची घरी याची, अशा क्वालिटीचे गाय आहेत. पण ते आपण सगळ्यांना दाखवू शकतो का? हो हो, 100%. मी रिक्वेस्ट केली तर 100%. ठीक आहे. माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, तुम्ही मोबाईलला तुमच्या टाकू शकता, मला पाठवा, मी ह्याला ॲड तरी ॲड करा की लोकांना बघू दे की किती मोठे फॉर्म आहेत. मित्रांनो बोलत बसलो तर मला वाटत नाही दिवस दिवस जाईल, गप्पा मारल्या का बोलतो. जर तुमचे काही प्रश्न असतील की अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करा, आपण परत एकदा मध्ये आधी भेट. महत्त्वाचं सांगायचं राहिलं, माझ्या ह्या 3 पाड आहेत, अजून 5-6 महिन्यांनी या लाईव्ह मिल्किंग मला महाराष्ट्राला दाखवायचे की आपण 42 लिटर दूध मी पहिल्यावरला काढून दाखवणार आहे. म्हणजे बऱ्याच चॅनलवाल्यांना मी सांगितलं आहे, मी आज जे काम करतोय ना 40-42 लिटर पहिलं रो कालवडीचं दूध मला काढून दाखवायचे. म्हणजे बघा मित्रांनो, एवढा कॉन्फिडन्स कधी येतो जेव्हा तुम्ही तेव्हा काम ब्रेडवर काम करतो, नाही तर असं तुम्ही स्वतःच्या गायीचं पण खात्री देऊ शकत. पहिला रो कालवडे, पहिला रो कालवडेंचा विचार करतायत. मी 40-42 लिटर काढणार आहे, अजून 6 महिन्याच्या कच्च्या आहे त्या,
6 महिन्यानंतर 100% आपण लाईव्ह दाखवूया सगळ्यांना. चालेल.